डेंग्यू मलेरिया सारख्या संसर्गजन्य रोगांवर वेळीच उपाय करा, अन्यथा शहरात मोठा धोका निर्माण होईल, असा इशारा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिलाय. कोरोना महामारीला तोंड देऊन आता कुठं आपण सावरत असतानाच पुन्हा डेंग्यू मलेरिया यासारख्या महामारीनं तोंड वर काढल्यामुळं सोलापूर शहर परिसरात रुग्णालयांमध्ये डेंग्यू मलेरियाच्या रुग्णांसाठी बेड उपलब्ध नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. या रुग्णांमध्ये बहुतांश बालकांचा समावेश आहे. यामुळं पुढील काळात संसर्गजन्य रोगाचा धोका अधिक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. डेंग्यू मलेरिया रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून पावसाळ्यात पालिकेच्या मलेरिया विभागाकडून फवारणी, धुवारणी आणि थांबलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडण्याचे प्रयोग केले जात होते. पण यंदाच्या वर्षात पालिका प्रशासनाकडून अशा कोणत्याही उपाययोजना होताना दिसून येत नाही आहेत. त्यामुळं पालिका आयुक्तांनी डेंग्यू मलेरिया रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठ्या संकटाला शहरवासियांना सामोरं जावं लागेल, असा इशारा नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी दिलाय. अजून डेंग्यू, अजून मलेरिया ह्याच्यामुळं अनेक लहान बाळांना ह्याचा त्रास व्हायला आहे. यामुळं सगळे हॉस्पिटल फुल आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 100 पेशंट ॲडमिट आहेत लहान बाळ. तर ह्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचा मलेरिया विभाग का झोपला आहे का? अजून आरोग्य खाता झोपला आहे का? पूर्वी कसं होतं, जून महिन्यामध्ये पावसाळा चालू झाला की आपल्या महापालिकेच्या वतीने किंवा आरोग्य खात्याकडून किंवा मलेरिया विभागाकडून गप्पी मासे सोडत होते, ज्याच्या ठिकाणी डबके थांबतात म्हणून पाण्याचे. त्या गप्पी माशामुळं त्या ठिकाणचे मच्छरची जे लार्वा तयार होत होता तो मरून जात होता, तो मासे खात होते. यासाठी मच्छरची ती जे वाढत होता तो त्याला स्टाफ देत होते. परंतु आता कुठलीही स्कीम नाही आहे. ज्या ठिकाणी डेंग्यूचा आजार निघाला, आपला रेकॉर्ड आला की त्या घराच्या आसपासला जाऊन तपासणी करून तिथलं फवारी घेऊन त्याचे ब्लडचे सॅम्पल घेऊन त्यांना तपासणी करत होते. आता ते सगळंच बंद झालेलं आहे. यासाठी मी म्हणतो ऐकताना, तुम्ही काय बघताव साहेब, तुम्ही इकडं बघा, लोकांचा जीव धोक्यात आहे. एकतर करोनामध्ये अनेक लोक हैराण झाल्यात, त्यामुळं हा व्हायरलमुळं अतिशय वाईट परिस्थिती सोलापुरामध्ये निर्माण झालेली आहे. ह्याच्याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही. फोन करून सांगितलं तर आम्ही फवारणीला पाठवतो, त्या फवारणीला कधी ते बंप बिघडत आहे, कधी मोठी गाडी येते, कधी येत नाही. हा किती वर चालणार मला सांगा बरं.